येस हाय एव्हरीवन, हा माझा बायसेप्सचा व्लॉग आहे. जो नवीन मुलं आहेत ज्यांना बायसेप्सचा वर्कआउट, मला खूप जणांनी मेसेज केला होता की बायसेप्सचा वर्कआउट करण्यासाठी, तर आज आपण बायसेप्सचा वर्कआउट करणार आहोत. आता स्टँडिंग बारबल कल हा स्टार्ट करणार आहे. याचे तीन सेट करूया, 14, 12 आणि 8 रिपिटेशनने. जसे आपण रिपिटेशन कमी करायचे आहेत, वेट आपण वाढत जाऊया. सेम तुम्ही पण असंच फॉलो करा आणि स्टार्ट करा तुमचा वर्कआउट स्टँडिंग बायसेप कलने. हे बघा, आता माझी पोझिशन एकदा बघा, एकदम स्टँड आहे मी. मागे पुढे थोडं पण होत नाही माझी मुवमेंट, जस्ट मी कर्ल करत आहे आणि कॉन्सन्ट्रेट करत आहे माझ्या बायसेपला, पूर्ण कॉन्ट्रॅक्ट करत आहे मसलला. ओके, आपला सेकंड वन वर्कआउट असणार आहे जो की आहे बायसेप्स मशीन. याच्यामध्ये आपण पूर्ण मसल कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. पण पोझिशन एकदा आपण चेक करूया, ज्याच्यामध्ये आपण 3 सेट करूया सेम आणि 14, 12, 8 असे रिपिटेशन ठेवूया. फक्त सीटेड जी बसण्याची आपली पोझिशन आहे ती पण एकदा मी एकदा बघून घ्या, चेक करा तुम्ही. जसं मी करतो तुम्ही तशीच स्टार्ट करा आणि ह्याच्यामध्ये पूर्ण मसल कॉन्ट्रॅक्ट करा. बघा, एकदा पोझिशन बघून घ्या माझी. पूर्ण परफेक्ट आहे हीच पोझिशन, तुम्ही पण ठेवा. 1, 2 आणि पूर्ण अप करा. खाली सोडताना हाफ सोडायचं नाही आहे, पूर्ण सोडा त्याला आणि पूर्ण अप करा त्याला. पूर्ण कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे हर एक मसल. जेवढा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कराल तेवढा त्याच्यावरती प्रेशर येणार मसलवर. ओके, गाईज आपला थर्ड वन वर्कआउट असणार आहे जो की सिंगल आर्म डंबल असणार. मला खूप आवडतो सिंगल आर्मने. याच्यामध्ये फक्त एकदा पोझिशन चेक करा, मी एकदम स्ट्रेट राहिलेलो आहे आणि एका हातानेच डंबल अप करणार आणि मग नंतर दुसऱ्या हाताने. ह्याची पण मुवमेंट तुम्ही अशीच ठेवा, डबल हँडने ट्राय करू नका. जेवढं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करणार मसलला तेवढी ग्रोथ होणार त्या मसलची. 1, 2, 3 एकदम पण अप करायचं नाही, पूर्ण त्याच्यावरती प्रेशर यायला पाहिजे एवढंच करायचं आहे. ओके, गाईज आपला हा फोर्थ वन वर्कआउट असणार आहे जो की हॅमर रोप असणार आहे. याच्यामध्ये एकदा माझी पोझिशन बघा, किती मी अप करत आहे किती मी डाऊन करत आहे. ह्याच्यावरती कधी कधी फोरआर्म्सवर प्रेशर येतो, पण कॉन्सन्ट्रेट करा तुमच्या बायसेप मसलवरती. ह्याचे पण सेम रिपिटेशन ठेवा आणि जसं तुम्ही वाढवत जाल ना ह्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर, तर ह्याचे तुम्ही वेट वाढवत जा. ठीक आहे, जो आपला वर्कआउट आहे जो की इन्क्लाइंड डंबल कर्ल असणार, ज्याच्यामध्ये पोझिशन खूप इम्पॉर्टंट असणार. आणि आपले हात बघा, एकदम एल्बो आहे ना एकदम स्ट्रेट ठेवा आणि त्यालाच अप करायचं आहे. आपला हात पूर्ण मागे पुढे होता का म्हणे, नाही तर ते रॉंग होणार, पोझिशन रॉंग होऊन जाईल. आणि सेम रिपिटेशन हा ह्याच्यामध्ये वेट कमी.
इथे बघा, आधीचे जे ना थोडीशी मिस्टेक झाली, मी नंतर चेक केलं, त्याचा हात पूर्ण अप झालेला होता. पण असं नाही करायचं आहे, तुमचा फक्त एल्बोनेच ते अप करायचं आहे. आणि एकदम प्रॉपर फॉर्म असला पाहिजे, फॉर्म प्रॉपर नसेल तर रॉंग होईल, तर मिस्टेक झालेली होती इथे. फॉर्म एकदा चेक करा तुम्ही, ठीक आहे. आपला लास्ट वन आहे जो की सिक्स्थ वन आहे, याच्यानंतर आपण एंड करणार व्हिडिओ. याच्यामध्ये आपला बायसेप हेडवरती खूप प्रेशर येतो, जो की आहे म्हणजे हाय पुली, ह्याला आपण हाय पुली बोलतो, मी नावच विसरलं आहे याचं. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण कॉन्ट्रॅक्ट होतो मसल. तुम्ही पण सेम अशीच पोझिशन ठेवा आणि सेम रिपिटेशन सेम वेट.